येणाऱ्या एका वर्षात ही सरकारी बँक देऊ शकेल तीनशे टक्क्याचे महा रिटर्न्स होय मित्रांनो असं होऊ शकतं कोणती ती बँक आहे मित्रांनो विच इज एक्सपेक्टेड टू गिव्ह ह्यूज रिटर्न्स मित्रांनो खूप मोठे रिटर्न्स याच्यामध्ये मिळू शकतात आणि वन ऑफ द बेस्ट पी एस यू बँक आहे ती म्हणजे सरकारी बँक आहे बऱ्याच लोकांच्या मनामध्ये एकच बँक आता येत असेल मित्रांनो पण ही ती बँक नाही आहे ही ती बँक नाही आहे नो दिस इज नॉट एस बी आय बँक ओके ही एस बी आय नाही मित्रांनो आता मी तुम्हाला थोड्याच वेळात ती कुठली बँक आहे जर ती एस बी आय नाही तर जी इतके मोठे रिटर्न्स देऊ शकेल ते पण सरकारी बँक असून तर मी लगेच सांगणार आहे ती पण त्याच्या आधी आपला चॅनल जरूर सबस्क्राईब करा बेल बटन दाबायला विसरू नका ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा व्हिडिओज आवडत असतील तुमचा थोडा तरी फायदा होत असेल तर मला कमेंट्स करून सांगा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो मराठी लोकांना जास्तीत जास्त आपल्याला फायदा करून द्यायचा आहे त्यामुळेच हा चॅनल मी मराठीत सुरू केलेला आहे मित्रांनो सो so, मराठी लोकांपर्यंत व्हिडिओ जरूर पोहोचवा आता मित्रांनो रहस्य मी तुमच्यासमोर ओपन करतो आहे कुठली ती बँक आहे कदाचित आता तुम्ही गेस केला असेल ती बँक आहे बँक ऑफ बरोडा मित्रांनो बँक ऑफ बरोडा ही तिसऱ्या नंबरची बँक आहे पंजाब नॅशनल बँक आणि त्याच्यानंतर मग बँक ऑफ बरोडा इनफॅक्ट बँक ऑफ बरोडा ही मला नेहमी जास्त चांगली वाटते जेव्हा सरकारी बँकांबद्दल मी बोलतो तेव्हा माझी सगळ्यात फेवरेट सरकारी बँक एसबीआयपेक्षा पण फेवरेट ती म्हणजे बँक ऑफ बरोडा आहे मित्रांनो आणि एसबीआय तर नो no डाऊट एसबीआय पण आता चांगली आहे पण एसबीआयपेक्षा मोठा रिटर्न्स आपल्याला बँक ऑफ बरोडामध्ये मिळेल आता चार्ट मी लावलेला आहे मी मुद्दामून मंथली चार्ट लावला आहे म्हणजे तुम्हाला त्याचा एक मागचा बॅकग्राऊंड समजेल बघा मित्रांनो जबरदस्त बँक वरती गेली त्याच्यानंतर इकडे कन्सॉलिडेशन केलं त्याच्यानंतर परत वर गेली या कन्सॉलिडेशन नंतर ह्या कोरोना फॉल मध्ये बँक खाली आलेली आहे पण मित्रांनो आता बँकेमध्ये जे वॉल्यूम्स खाली तुम्हाला व्हॉल्यूम बार मध्ये दिसत त्याच्यातून तुम्ही एक अंदाजा लावू शकता की आता एक चांगली तेजी इकडे आता सुरू झालेली आहे मोठे मोठे ग्रीन बार्स बघा हा वॉल्यूम इकडे बराच वाढला इथे तुम्हाला वॉल्यूम दिसलेला वाढलेला तेव्हा इथे बघा बँक किती वर गेलेली सेम वॉल्यूम इथे आता वाढला आहे ओके आणि इतर पण टेक्निकल गोष्टी आहे मित्रांनो सगळ्या मला व्हिडिओमध्ये सांगता येत नाही डेफिनेटली तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा आता मित्रांनो बघा आता ह्याचे टार्गेट स्टॉप लॉस काय असतील पुढचे एक ते दीड वर्षासाठी तर सर्वात प्रथम महा रिटर्न्स मी का म्हणालो मित्रांनो बघा आता सध्या बँक आहे फिफ्टी नाईन रुपीजला क्लोजिंग आहे इथे सीमध्ये बघा फिफ्टी नाईन म्हणजे जवळजवळ साठ रुपयाला आहे मित्रांनो ह्याचा जो टार्गेट मला दिसतोय आणि मला आश्चर्य होणार नाही जर तो एक ते दीड वर्षात आला तर तो म्हणजे त्याचा लाईफ टाईम आहे म्हणजे दोनशे अठ्ठावीस तर डेफिनेटली क्रॉस होऊन त्याच्याही पुढे तो जाईल एक अडीचशेपर्यंत टार्गेट घेऊ शकता तरी पण मी हा टू ट्वेंटी एट दोनशे तीसच्या जवळच ठेवला आहे तर तुम्ही रिटर्न्स कॅल्क्युलेट केले मित्रांनो तर दोनशे शहाण्णव टक्के रिटर्न्स मित्रांनो ही तीच बँक आहे जी वर्षाला फिक्स डिपॉझिटमध्ये फक्त पाच ते सहा टक्के देते म्हणजे ह्या जेवढ्या पण सरकारी बँका आहेत इवन इतर बँका फिक्स्ड डिपॉझिटमध्ये तुम्हाला किती पैसे देतात वर्षाला सहा टक्के पण तुम्ही त्याच बँकेचे जर शेअर घेतल्या तर त्या बँकेकडून तुम्हाला वर्षाला कदाचित तीनशे टक्केसुद्धा मिळून जातील तर मग तुम्ही चार आणि पाच टक्के का घेताय मित्रांनो म्हणून नेहमी सांगतो मी स्टॉक मार्केट शिका शिकून तुम्ही करा मगच तुम्हाला हे प्रॉफिट्स मिळवता येतात मित्रांनो नुसतं व्हिडिओ बघून आपल्याला प्रॉफिट मिळत नाही ओके तर आता त्याचा स्टॉप लॉस कुठला असेल आणि त्याचे किती टार्गेट आहेत तर बघा आता फिफ्टी नाईनसाठी मी फर्स्ट स्टॉप लॉस जो दिलेला आहे तो अठ्ठेचाळीस दिलेला आहे ज्यांना ऐंशी रुपयाचा पहिला टार्गेट आहे त्याच्यासाठी खेळायचं असेल तर ते लोकं छोटा स्टॉप लॉस हा घेऊ शकता फॉर्टी एट रुपीजचा ओके आणि त्याचा लाँग टर्म आणि लांबचा आणि शेवटचा स्टॉप लॉस जो माझ्यासाठी असेल तो म्हणजे पस्तीस रुपयाचा आहे मित्रांनो कारण हा जो लास्ट लो होता छत्तीस रुपयाचा बघा एलमध्ये इथे बघा जो हा कोरोनाच्या फॉलमधला शेवट चालू छत्तीस रुपयाच्या चा, खाली जर ही बँक जाते तर त्याच्यामध्ये मी एक मिनटं पण थांबणार नाही आणि लगेच मी माझे जेवढे पण शेअर्स आहेत ते मी विकून टाकेल मित्रांनो आणि मित्रांनो लॉंगटर्ममध्ये जर हा ऐंशी क्रॉस करतो आहे पहिला शॉर्ट टर्म टार्गेट तीन महिन्यासाठी हा एटी रुपीजचा असेल त्याच्यानंतर मग सहा महिन्यासाठी एकशे चाळीसपर्यंतचा मी टार्गेट बघतो आहे पण एकशे चाळीस जर हेनी क्रॉस केलं मित्रांनो तर तो दिवस लवकर बघायला मिळेल जेव्हा ही बँक अडीचशे रुपयापर्यंत जाऊ शकते ते पण एकदम इझिली सो तुम्हाला इकडे लॉस कितीचा आहे जर तुम्ही लॉन्ग टर्म स्टॉपला जरी ठेवला तर तेवीस रुपयाचा लॉस आहे ओके आणि जर फायदा झाला तर एकशे चौऱ्याहत्तर रुपयाचा फायदा आहे म्हणजे चाळीस रुपयाचं न चाळीस टक्के तुमचा लॉस होऊ शकतो पण फायदा झाला तर ऑलमोस्ट तीनशे टक्के फायदा होऊ शकतो मित्रांनो परत एकदा सांगतो हे माझे पर्सनल व्ह्यूज आणि ओपिनियन आहे मला टेक्निकल अॅनालिसिसच्या हिशोबाने काय वाटतं ते मी तुमच्यासोबत शेअर करतो पण मित्रांनो तुम्ही तुमचा अभ्यास करा तुमच्या रिस्कवरच हे शेअर्स तुम्ही बाय करा किंवा सेल करा माझ्याकडून तुम्हाला हे कुठलंच रेकमेंडेशन नाही की तुम्ही बँक ऑफ बरोडा आता लगेच जाऊन बाय करा मित्रांनो तर मित्रांनो छोटासा व्हिडिओ होता पण अगदी दमदार शेअर आहे हा आता सरकारी बँकांमध्ये परत एक रिवायवल येताना दिसते कारण जे एन पी एची सिच्युएशन होती म्हणजे नॉन परफॉर्मिंग असेट्स ते आता कमी होताना दिसत आहेत एस बी आयमध्ये पण आता छान रॅली आलेली आहे एस बी आय जर चालणार तर त्याच्यानंतरच्या सेकंड आणि थर्ड बँक कुठल्या आहेत त्यातल्या त्यात बँक ऑफ बरोडा एक चांगल्या पोझिशनमध्ये आहे मी पंजाब नॅशनल बँक पण बोलू शकलो असतो पण पंजाब नॅशनल बँकपेक्षा फंडामेंटली पण आणि टेक्निकली पण चांगली सध्या बँक ऑफ बरोडा आहे सो नेक्स्ट रॅली आणि स्टेट बँक ऑफ इंडियापेक्षा पण मोठी रॅली ही मला बँक ऑफ बरोडामध्ये दिसते म्हणूनच मी स्टेट बँक न घेता बँक ऑफ बरोडा आज मी तुमच्यासोबत डिस्कस करतोय आणि येणारा एक ते दीड वर्षामध्ये हे भाग्य तुमचं बदलू शकते अशी यी बैंक हो हो ही बँक असेल मित्रांनो आणि असंच होऊ दे म्हणजे जे काय बोलतोय ते खरं ठरू दे मी तर नेहमी देवालाहीच प्रार्थना करतो म्हणजे सगळ्यांचे पैसे बनतील मित्रांनो सो थँक्यू सो मच जर तुम्हाला शिकायचं असेल माझा नंबर स्क्रीनवर आहे माझा झेप श्रीमंतीकडे नावाचा कॅश मार्केटचा कोर्स करू शकता त्याच्यात सगळं काय मी शिकवलेलं आहे आणि ऑप्शन शिकायचं असेल तरीसुद्धा तुम्ही मला कॉल करू शकता थँक्यू सो मच बाय बाय